नमस्कार. 191 प्रवाशांना घेऊन दुबई येथून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान काल केरळच्या कोझिकोड करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरून शुक्रवारी रात्री मोठा भीषण अपघात झाला. तर या दुर्घटनेमध्ये मुंबईतील वैमानिकासह 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आत्तापर्यंत सुमारे 123 प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेले आहेत. तर दुसरीकडे या अपघाताचं कारण टेबल टॉप रनवे असल्याचं म्हटलं जात आहे. कोझिकोडचे विमानतळ हे चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. आधी या ठिकाणी 2860 मीटर लांबीचा रनवे होता, परंतु DGCA आदेशानंतर रनवेवरील सेफ्टी एरिया 90 मीटरवरून वाढवून 240 मीटर करण्यात आला. त्यानंतर या रनवेची 2700 मीटर लांबी झाली होती. केरळमधील 4 विमानतळांपैकी हे सर्वात लहान विमानतळ आहे. याची रनवे जो आहे तो लहान आहे असं मानलं जातं. चला आता पाहूया टेबल टॉप रनवे म्हणजे काय. विमानतळाची उभारणी ही मैदानी अथवा सपाट भागावर केली जाते, पण डोंगराळ भागामध्ये सपाट जागा नसल्यानं डोंगराच्या वरील भागात असे विमानतळ उभे केले जातात. या विमानतळावरील रनवेचा जो डोंगर असतो त्याचा उतार असतो. अशा परिस्थितीत रनवेच्या एका किंवा दोन्ही बाजूंना डोंगर उतार असू शकते. टेबल टॉप रनवे संपल्यानंतर पुढे फारशी जागा नसते. अशा रनवेवर विमान उतरवणं वैमानिकांना कौशल मानलं जातं. देशामध्ये कर्नाटकातील मंगलुरू, केरळमधील कोझिकोड आणि मिझोराममध्ये असे टेबल टॉप रनवे आपल्याला पाहायला मिळतात. तर असे रनवे धोकादायक का असतात ते आता पाहूया. टेबल टॉप रनवेवरील विमानाचं लँडिंग करताना धोकादायक मानलं जातं, कारण या ठिकाणी विमान उतरवताना अनेकदा ऑप्टिकल इल्युजन निर्माण होतो, तसेच विमान उतरवताना व्हिज्युअल रेफरन्समध्ये बदल होत असतो. वैमानिकांसमोर विमान खूप वर किंवा खाली नेण्याचं एक आव्हान असतं. रात्रीच्या वेळी किंवा पावसामध्ये अशा ठिकाणी विमान उतरवणं खूप अवघड असतं आणि आव्हानात्मक ठरू शकतं. रिअल टाईम एअर ट्रॅफिक दाखवणारी वेबसाईट फ्लाईट रडार 24 माहितीनुसार ज्या लँडिंग दरम्यान अपघात झाला तो लँडिंगचा 3रा प्रयत्न होता. विमान रनवे 28 उतरणार होतं, परंतु ते पावसामुळे लँडिंग रद्द करण्यात आलं. तर दुसऱ्या प्रयत्नावेळी रनवे क्रमांक 10 हे विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि 3रा प्रयत्नामध्ये हे विमान उतरवत असताना हा अपघात घडून आला. या अपघातामध्ये आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्याला समोर येत आहे, तर 123 जणांचं जखमी असल्याची बातमीसुद्धा मिळत आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.